सांगली कोल्हापूरकरांना आता पुणे स्टेशन मध्ये नो एंट्री। पुण्यातील रेल्वेचे ट्रॅफिक कमी करण्यास बायपास लाईन व्यवस्था करण्यात आली। पुणे रेल्वे स्थानकातील रेल्वे गाड्यांची कोंडी कमी करण्यास घोरपडीमध्ये क्वाड लाईनचा प्रस्ताव रेल्वेच्या विचारात आहे। त्यामुळे सांगली सातारा कोल्हापूरसह दक्षिणेकडून जाणाऱ्या प्रवाशांना आता पुणे स्थानकात उतरता येणार नाही। घोरपडी किंवा हडपसरला त्यांना उतरावं लागणार आहे। पुणे स्थानकात फक्त 6 फलाट आहेत। जागेअभावी विस्तारावर मर्यादा येत आहेत, त्यामुळं घोरपडी स्थानकामध्ये क्वाड लाईनचा प्रस्ताव पुढे आला आहे। मात्र ज्या रेल्वे थेट पुण्यापर्यंत जातात अशा गाड्यांमधून पुणे स्थानकावर जाता येणार आहे। कोल्हापूर सांगलीसह दक्षिणेकडून जाणाऱ्या रेल्वे पुण्याऐवजी घोरपडीमध्येच थांबतील। प्रवाशांच्या चढ उतारानंतर हडपसर मार्गे दौंडला आणि तिथून उत्तरेला मार्गस्थ होतील। त्यामुळे प्रवाशांना आता घोरपडीला उतरावं लागणार असून पुणे स्थानक अवघ्या 2 ते 3 किलोमीटरवर असल्यानं प्रवाशांना फार त्रास होणार नसल्याचंही रेल्वेचा दावा आहे। मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या मात्र पुणे स्थानकातच थांबतील असं कळून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।